रजनी फक्त 10 दिवस आहेत. सगळ्या कामाचा डेडलाईन्स प्रमाणे एक रिव्हर्स फ्लो बनवावा लागेल आणि सगळ्या डेडलाईन्स फॉलो कराव्या लागतील. ओके, म्हणजे सगळ्यात आधी बुकिंग. करेक्ट. मला वाटतं एडीएमच्या सगळ्या गेस्टची लिस्ट आली असेल मेलवर, तू त्यांच्या डिटेल्स घे आणि उद्याच बुकिंग करून घे. हो, मी उद्याच करते. मी तोपर्यंत तिथल्या कॉन्फरन्सचं सगळं प्लॅनिंग करतो. ओके ग्रेट. मी साईट सीनचे ऑप्शन्स बघते. जय, आम्ही काम करतोय, प्लीज. मला जयशी थोडं बोलायचं आहे. जोही, तुला माहिती आहे ना हे प्रोजेक्ट किती महत्वाचं आहे. सो आत्ता ह्या क्षणाला ह्यापेक्षा महत्वाचं आणि अर्जंट काहीच असू शकत नाही. मला या कामाविषयीच जयशी बोलायचं आहे. हो, बोल. जय, काय झालं? जय, तू एवढं मोठं प्रोजेक्ट करतोयस, मलाही तुला मदत करायची आहे. काही मदत लागली तर सांगशील ना? जुई, तुला खरंच कळत नाही का ग कधी हट्ट करावा आणि कधी करू नये ते? आम्ही करतोय ना हे काम, आम्ही करू पूर्ण. तुला जे काम दिलंय ना ते तू पूर्ण कर. हा, नाही तर मग नवरे काका ओरडले की रडायला येतं ना आपल्याला लगेच. एक एक, एक मिनिट रजनी. अरे का रजनी, हे प्रोजेक्ट खरंच खूप मोठा आहे. आपण दोघांनी जरी ठरवलं असलं हे प्रोजेक्ट करायचं, तरी सुद्धा आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागणार आहे आणि हे सगळे स्वतःहून आपल्याला मदत करायला तयार आहेत. जुई, थँक्यू सो मच. तू आपणहून विचारायला आलीस. काही मदत लागली, काही काम असेल तर मी नक्की सांगेन. मग आत्ता? आता आम्ही फक्त कसं काय करायचं ते प्लॅन करतोय. तुला काही काम नसेल तर तू बसू शकतेस. मला काहीच काम नाहीये, मी बसते.